शेतीला आधुनिक तंत्राची आणि सुधारित शेतीची जोड दिली तर शेतीमध्ये लक्षणीय बदल घडवता येऊ शकतो हे औरंगाबाद जिल्ह्यातील दरेगाव इथल्या तुकाराम गायकवाड यांनी सिद्ध केले. गायकवाड यांनी शेततळ आणि ठिबकच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करत दरेगावच्या डोंगराळ भागात नंदनवन फुलवलंय. दरेगावच्या तुकाराम गायकवाडांची दरेगाव डोंगरालगत 25 एकर शेती आहे. दरेगावचा परिसर डोंगराळ असल्यामुळं इथं पाण्याची नेहमीच कमतरता भासते. ऊस हे इथलं पारंपरिक पीक, फळबागही नगण्यच. गेल्या काही वर्षात निसर्गाचं तंत्र बदलल्यानं इथलं ऊस पीक देखील संकटात सापडलंय. त्यामुळं गायकवाडांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत कलिंगड तसंच भाजीपाला पिकांना प्राधान्य देत दुष्काळावर मात केली आहे. सध्या त्यांच्याकडे ऊसाचं एक गुंठाही क्षेत्र नाही. त्याच जागी भाजीपाल्यासह इतर पिकांची लागवड ते करतात. आम्ही दोन भाऊ एकूण 25 एकर शेती. अगोदर आमचा हा कोरडू पट्टा होता, त्याच्यामध्ये अगोदर वडील पूर्ण ऊस लागवड करायची. ऊसामधनं आम्हाला पाहिजे तसं उत्पन्न मिळायचं नाही. ऊसाच्या नंतर मग आम्ही हळूहळू त्याच्यामध्ये बदल केला आणि भाजीपाला या पिकाकडे वळलो, आलं या पिकाकडे वळलो. आलं पिकमध्ये सुरुवातीला 1 एकरमध्येच आम्हाला 175 क्विंटल ॲव्हरेज मिळालं. 175 क्विंटलला साधारणपणे 7000 रुपयाचा भाव मिळाला. जवळपास 13-13.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न आलं आणि तिथून आमचा बदल झाला. आणि त्याच्यामध्ये आम्ही नेटेफेमला जोडलं गेलो. नेटेफेम ड्रीपचं जवळपास 20 एकर क्षेत्र आतापर्यंत आम्ही ड्रीपचं केलं आहे. गायकवाड यांनी कृषी विभागाच्या मदतीनं आपल्या शेतात अनेक बदल घडवून आणलेत. त्यांनी आपल्या 25 एकरपैकी 20 एकरांवर नेटाफिमचं ठिबक बसवून जमीन ओलिताखाली आणली आहे. तसंच पॉलीहाऊसची उभारणी केली असून त्यात तापमान नियंत्रित करण्यासाठी फॉगस सिस्टीम बसवली आहे. दरवर्षी येणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी 2 शेततळे देखील घेतली आहेत. वर्षापूर्वी आमचं उत्पन्नाचं जे होतं फक्त 2-3 लाखापर्यंत, म्हणजे 25 एकरपर्यंत खर्च जाऊन 2-3 लाख रुपये उत्पन्न असायचं. पण आम्ही ही जी टेक्नॉलॉजी आणली, या टेक्नॉलॉजीनंतर तसंच आमचं कृषी विभागामार्फत जे आम्हाला शेततळे मिळाले आणि त्या शेततळ्यामार्फत आम्ही जे उत्पन्न आज विक्रमी उत्पन्न होत आहे, आम्हाला जवळपास 20-25 लाख रुपये खर्च वजा जाता जवळपास आम्हाला साधारणपणे 15 लाख रुपये पर्यंत निव्वळ नफा असतो प्रत्येक वर्षाला. आणि त्यामुळं आम्ही अगोदर जे 3-4 वर्षापूर्वी बँकेचं कर्ज घ्यायचो तर आता आम्हाला कर्ज घेण्याची पाळीसुद्धा येत नाही. गायकवाड यांचे 3 वर्षांपूर्वी 25 एकरामध्ये केवळ 2-3 लाख रुपये उत्पन्न होते. मात्र आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यानं आता त्यांना 20-25 लाखांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. आम्ही जवळपास 25 लाख रुपयाचा सेडनेट उभा केलेला आहे. पण याच्यामध्ये बँकेचा एकही रुपया न घेता, एकही रुपये कर्ज न काढता आम्ही स्वतःच्या खिशातून पैसा उभा करून आणि आज सेडनेट उभारणी केला. यामध्ये कृषी विभागाकडनं आम्हाला 50% सबसिडी मिळाली. जवळजवळपास 11 लाख रुपये आम्ही खिशातनं खर्च करून सेडनेट उभारणी केलेला आहे. आणि तालुक्यामध्ये सगळ्यात पहिला सेडनेट आमचा असा आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात राऊंड टाईपचा सेडनेट आमचाच आहे. आणि आता जवळपास तो जमिनीपासून 5 मीटर उंचीपर्यंत म्हणजे पॉलीहाऊस टाईप आमचा सेडनेट आहे. मराठवाड्यात पाण्याचं दुर्भिक्ष असल्यानं पाणी मिळवणं अवघड आहे. पाण्याचं काटेकोर नियोजन करत उरलेली 5 एकर शेतीसुद्धा ओलिताखाली आणण्याचा गायकवाड यांचा मानस आहे. त्यामुळे गायकवाड यांनी शेतीत केलेली ही प्रगती नक्कीच कौतुकास्पद आहे. कॅमेरामन इरफानसह मिलिंद वानखेडे, साम TV, औरंगाबाद.